हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेमधला अत्यंत महत्वाचा एक टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे संख्या आणि संख्यामध्ये दोन संख्या खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे समसंख्या आणि दुसरी म्हणजे विषम संख्या तर समसंख्या आणि विषम संख्या काय असतात त्यांचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा असतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण बघूया समसंख्या तर या ठिकाणी जी समसंख्या दिलेली आहे तर समसंख्या म्हणजे काय तर बघूया या ठिकाणी बघा समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो त्यानंतर त्या दोन असतो चार असतो सहा असतो आणि आठ असतो त्या सर्व संख्या समसंख्या असतात मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे एकक स्थानी म्हणजे एक संख्या लिहू आपण या ठिकाणी बघा मी या ठिकाणी लिहिलं पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी ओके तर यामध्ये ही शेवट संख्या आहे ओके बघा या ठिकाणी यामध्ये या ठिकाणी ही जी आहे शेवट संख्या चार आहे तर या चार संख्या म्हणजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक शेवटी आला एक, एक स्थानी आला तर त्याला आपण म्हणतो समसंख्या जसं की या ठिकाणी पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि यामध्ये शेवटी चार आहे म्हणून ही समसंख्या आहे यानंतर या ठिकाणी या आणखी एक समसंख्या बघू आपण मी या ठिकाणी लिहिलं बघा सात लाख पंचावन्न हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी बघा तुम्ही शेवटचा अंक तुम्हाला जो दिसतोय आठ दिसतोय आणि शेवटचा अंक आठ आला म्हणजे काय झालं तर या ठिकाणी शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक आला आहे आणि असा अंक आला म्हणजे हे असते समसंख्या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणती समसंख्या आहे तर तुम्हाला सिंपली दोनचा टेबल म्हणायचा आहे आणि दोनच्या टेबलमध्ये जर शेवटची संख्या एकक स्थान जर दोनच्या टेबलमध्येच असेल तर त्या ठिकाणी ती संख्या समसंख्या आहे तर आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा की ही पुढची दिलेली संख्या समसंख्या आहे का नाही बघा या ठिकाणी मी संख्या लिहितो सात हजार आठशे बेचाळीस तर मित्रांनो ही तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसते सात हजार आठशे बेचाळीस तर ही संख्या समसंख्या आहे का नाही तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे बघायचं शेवटचा अंक शेवटचा अंक दोन आहे म्हणजे या ठिकाणी दिलेली संख्या समसंख्या आहे बरोबर त्यानंतर पुढची या ठिकाणी एक संख्या देत तुम्हाला बघा मी या ठिकाणी आपण बघूया बघा पाच लाख नव्याण्णव हजार सहाशे या ठिकाणी तुम्ही संख्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी शेवटचा अंक जो आहे तो झिरो आला आहे शेवटचा अंक काय आहे झिरो आहे मग जेव्हा शेवटचा अंक झिरो असतो तेव्हा ती संख्या काय असते समसंख्या असते म्हणून ह्या दोन्ही दिलेल्या संख्या काय आहेत समसंख्या आहेत तर आता आपण पुढे जाऊया या ठिकाणी बघा आणखी एक अंक मी या ठिकाणी लिहितो आहे तो म्हणजे एक्क्याण्णव तर तुम्ही या ठिकाणी बघा शेवटची संख्या किती आहे एक आहे तर मित्रांनो एक संख्या असल्यानंतर त्या ठिकाणी थी ती समसंख्या होणार नाही मग तिला आपण कोणती संख्या म्हणतो विषम संख्या तर आता आपण पुढचा प्रकार बघूया विषम संख्या बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहे विषम संख्या मग विषम संख्या काय असतात विषम संख्या आपण कशा पद्धतीने समजून घेतो हे आता आपण समजून घेणार आहोत तर विषम संख्यामध्ये पहिला अंक या ठिकाणी शेवटी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असू शकतो आपण बघू या ठिकाणी मी लिहितो अंक तुमच्या लक्षात राहण्यासाठी बघा या ठिकाणी कोणकोणते अंक असू शकतात एक असू शकतो तीन असू शकतो पाच असू शकतो सात शकतो नऊ असू शकतो यापैकी एखादा अंक जर संख्येच्या शेवटी आला म्हणजे एकच स्थानी आला तर ती संख्या असते विषम संख्या बघा या ठिकाणी तर एक संख्या लिहितो मी पाच हजार दोनशे एक्केचाळीस या ठिकाणी बघा शेवटचा अंक किती आहे एक आहे म्हणजे ही संख्या जी आहे ही विषम संख्या आहे त्यानंतर आणखी एक या ठिकाणी शेवटचा अंक अंक काय आहे नऊ आहे मग जर शेवटचा अंक नऊ आला तर या ठिकाणी ही संख्या असेल विषम संख्या समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही ठीक या ठिकाणी बघा समसंख्या म्हटलं तर दोनचा पाडा सुरुवातीला झिरो लावायचा झिरो दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक एकच नाही आला तर समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक जर एकच नाही आला तर या ठिकाणी विषम संख्या तर शेवटच्या या ठिकाणी तुम्हाला प्रश्न देतो एक तुम्ही सांगा उत्तर याचं ही संख्या सम आहे का विषम आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद